आणि आईचं गेटअप आता चेंज झालेलं तुम्ही बघू शकताय. तर ही बघा पिशवी, तर कोणाकडे आणलो म्हणजे कोणाकडे घेतलो तर तुम्हाला लगेच कळायलाच असतं. बघून तुम्ही बघू शकताय वामन शंकर पाटणकर यांच्याकडे साडी घेतलेली असत. आणि पहिले तर तुम्हाला साडी दाखवतो काय काय घेतलो, आणि आई आधी हसता त्याच्यावर तुम्हाला कळायलाच असताला आई खुश किती किती घेतले काय केले सगळ्या पिशी येतात. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग उशिरा चालू जायचा याच कारणात ती म्हणजे आमची आई. तर आम्ही गेलो आज कुडाळ आणि जस्ट आता येलो. तर आईसाठी मस्त पैकी साडी घेऊन गेलो आणि साडी वगैरे तर घेऊन झालेल्या असतात आणि आम्ही घराकडे येलो. आणि मोठी गोष्ट म्हणजे त्या साडीने जो सगळं खर्च जो असा ना, ते आपले सबस्क्रायबर असत त्यांच्यानी केलेलो असा. आणि ते सबस्क्रायबर खाईना असत कोण असत काय असा तुमका सगळं सांगते वरच्या घराकडे गेल्यानंतर. आणि तुमका साडी एक पण दाखवते कसे असत कोणाकडे घेतलो होता पण सांगते. आणि अजून एक गोष्ट ती पण तुमका वरच्या घराकडे गेल्यानंतर सांगते. तर जाऊया आत्ता येलो कुडावर ना इले म्हटलं अगोदर ब्लॉग चालू करूया कारण मग अशी एकदम घाई घाई कुडाळ गेलो त्याच्यामुळे. सो जाऊया चला वरच्या घरी. वरच्या घराकडे तर इले आणि ही बघा आई. तर आईच्या हातात असा पिशवी. तर गोष्ट तुम्हाला सांगते काय झाली मागच्या टायमा. आपले इंस्टाग्रामचे 50,000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेले. तर त्या टायमा घाय घाय म्हणजे घाय गडबडच झालेली सगळी. तर तेव्हा आमका काय देवाकडे गोट ठेवूक मिळाक नाही होता. तर नंतर म्हटलं आजच ठेवूया आणि आज गुरुवार पण असा चांगल्या दिवशी बाबूच्या आवडीचे पेढे असत. दुसरे आणले का बाबू तुला पांढरे अन्न नाही घेतले. आत्ता जस्ट आईने अगरबत्ती वगैरे लावून झालेली असा देवाची पूजा करून. तर तुम्ही सुद्धा पाया पडून घ्या बोला श्री स्वामी समर्थ कारण जा काय असा तुमच्या सपोर्टमुळे असा आणि देवांचे आशीर्वाद सगळ्यांका देवाकडे तर पेढे ठेवलो. आता सगळ्यांका देव हो सगळ्यांका देव काढून ठेवूया देवाकडे तर पेढे ठेवून झाले. प्रसादाचे बाबा आहेत नंतर पप्पा आणि बाकी दिव्या तर दुकानावरती गेला आणि बाबू अजून येऊ नाही. बाबू उशिरा आकारा रात्री बाबू जवळपास काढून टाकतो ते घेतलं मस्त तेच मस्त आहे एकदम. बाबूच्या आवडीचे म्हणे हे घेतलो आम्ही पंकाय आवडलो बघून घ्या कधी घ्या बाई पांढऱ्या पेड्यांवर लय असता पांढऱ्या पांढऱ्या आता हे त्याच्या आवडीचे ते संपवत रात्री 100%. मागे चॉकलेट होती ना 9 चॉकलेट त्याने रात्री 1 वाजता पोचतो तितके सगळे चॉकलेट खाऊन टाकले. चॉकलेट डेअरी मिल्क वगैरे त्याच्या इतके आवडीचा असा काय विचारूच ना काय डेअरी मिल्क पांढरे पेडे. आणि आता आमचा टाइम झालेलो चायचो मस्त पैकी. तर चाय पिऊया एवढा टाइम झालो चाय नाही तर जमायचा नाही. आम्ही जागा तर धरलो होत आता डायरेक्ट चाय पण आपली इल्लेली असा म्हणजे माझं दूध. आणि येताना मग अशी घेतलेलो आम्ही पॅटीस आणि वडापाव. अर्धा बघूया बरं लागलं तर खाईन म्हणटा अगदी ठेव ठेव घेते तुका पण द्या म्हणते थांब म्हणते किती आई म्हणते कुरकुरीत आगरा मंडळी यावा. चाय तर आमची पिऊन झालेली असा आणि आईचं गेटअप आता चेंज झालेलो तुम्ही बघू शकताय. तर ही बघा पिशवी, तर कोणाकडे आणलो म्हणजे कोणाकडे घेतलो तर तुम्हाला लगेच कळायलाच असतं. बघून तुम्ही बघू शकताय वामन शंकर पाटणकर यांच्याकडे साडी घेतलेली असत. आणि पहिले तर तुम्हाला साडी दाखवतो काय काय घेतलो, आणि आई आधीच हसता त्याच्यावर तुम्हाला कळायलाच असताला आई खुश किती किती घेतले काय केले सगळ्या पिशी येतात. एक एक दाखवूया तुमका सगळ्यात आधी ही. आणि तुम्ही साडी घेतलेलो व्हिडिओ पहिलंच बघित असताले आई कसो नवीन साडी वगैरे काय मस्त नक्की एक नंबर. अजून एक ओंकारची चॉईस ही माका आवडली. कशी वाटता कमेंट करून नक्की सांगा मी बरोबर निवडले का नाही माका माहिती नाही म्हणजे कलर माका बरं वाटवतो. बघू शकताय अशा प्रकारे
काय हसता साडी नाही पण पहिल्यांदाच मी इतके साडी खरेदी केलंय. हे बघा हे कलर सगळे भारी आहेत आणि असलेच कलर तुम्ही आई जास्त करणार अशाच कलर मध्ये बघितलं असताना म्हणजे साडी घातलेले असेच कलर भारी दिसतात. आणि तुमका खायची आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. त्याची किंमत दिसतात ती बघा सगळ्यात त्यांच्याकडे तर मस्त मस्त संक्रांतीसाठी साडी येलेले जबरदस्त नक्की जावा. आणि आपण त्यांचं एक व्हिडिओ पण केलेलो प्रमोशनचो म्हणजे आता प्रमोशन नाही पण खरोखर बघा मस्त साडी येलेले संक्रांतीसाठी आणि आपल्या बजेट मध्ये. हा आपल्या बजेट मध्ये ती एक गोष्ट बघू शकताय. मस्त मस्त साडी कलर तर एकच नंबर. आणि जर तुम्हाला खरेदी करू जाऊची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता आमच्या चॅनल वरती. असा अजून एक कुपन अजून चालू आहे. हा कुपन आज कुपन मिळाला एक पण कुपन मिळाला तर 31 डिसेंबर पर्यंत त्याची हा असा तर तुम्ही जाऊन खरेदी करू शकताय आणि तुमचा फ्री कुपन मिळेल. खाय आता कुपन बघी आई पर्स मध्ये कुपन पण तुम्हाला दाखवतो. तर पहिली गोष्ट तर साडी येतो सगळं खर्च असं ते आपले सबस्क्रायबर असत त्यांनी केलेलं असा पुण्यातनं सबस्क्रायबर आपले त्यांचा नाव मॅडम असत केतकी कुलकर्णी. तर पहिली गोष्ट तर त्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू व्हेरी मच. आणि त्यांच्या नवीन वर्षाची खरेदी झाली. हा अगोदरच झाली नवीन वर्षाची खरेदी. नवीन वर्षाची झाली आमचं तर 12 तारखेक लग्नाचा वाढदिवस जानेवारीत. येस तर त्याच्यासाठी पण झालाय. आई खुश जात ऐकणार नाही आई कोणाक भयानकच खुश माहिती लाय बघा बरे दिसत का बघा. वा मस्त दिसते हो कलर आता घातल्यानंतर तुमका कळतली आई दिसतली जा. आणि हे बघा बघू शकताय अशा प्रकारचा कुपन भेटलेला तर ह्या कुपन तुम्ही जाऊन खरेदी करू शकताय. आणि तुमची खरेदी झाली का तुमका कुपन मिळतला त्यानंतर जाऊन तुमका फ्री खरेदी करूची आहे तुमचा कुपन देऊन त्यांच्याकडे. तर मस्त मस्त ऑफर तर असतातच सारखेच चालू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय आई. हा अजून एक उद्यापासून आपल्याकडे कुडामध्ये म्हणजे तुम्ही ज्या दिवशी ब्लॉग बघताय त्या दिवसापासून 29 तारीख पासून 30 ते 31 तारीख कुडात आपल्या रोटरी फेस्टिवल चालू होता. खूप मोठा रोटरी फेस्टिवल असता ज्याच्यामध्ये असंख्य खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात भरपूर. सगळे कपडे खरेदी करू शकताय खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात गाडी गाडीपासून प्रत्येक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता अगदी 4 व्हीलर पासून 2 व्हीलर पर्यंत. त्याचप्रमाणे भरपूर कार्यक्रम असत या टाइमला आणि परत विविध सांस्कृतिक कार्यक्रम असत. त्याच्यानंतर 3 दिवसाचा कार्यक्रम असत तर एक दिवस तरी नक्की जावा आणि मजा घ्यावा. लहान मुलांचे काय ते याचे वेशभूषा डान्स असत. 3 दिवस आता तुमका तर बघू मिळताला आमच्या ब्लॉग द्वारे आणि कुडा हायस्कूलच्या ग्राउंड वर. हा कुडामध्ये कुडा हायस्कूलच्या ग्राउंड वरती तर नक्की या आणि एका जबरदस्त कार्यक्रमाचा अनुभव घेऊन जा. आणि आमका कमेंट करून सांगा आणि बऱ्यापैकी जाणी येतातच सांगूची काही गरज नाही. पण मुंबई वरण वगैरे जर गावा कोणीला असतात एवढ्यात फिराक वगैरे मालवण साईडला तर नक्की कुडामध्ये या आणि आमचा महोत्सव बघून जा. आणि 2 दिवसाच्या आधीच सगळ्यांच्या नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा एवढ्यातच ऍडव्हान्स मध्ये. सो जरा बऱ्याच वेळानंतर भेटले खरं तर चाय पिऊन झाल्यानंतर कारण जरा काम करी होते रील्सचा एडिटिंग होता. आणि दुसरी गोष्ट तर आता आमचा टाइम झालेला जेवणाचोच 9:30 हो दिलेले होते. जेवणाचं आमचं कधी असतं कारण आज नाश्ता लवकर केला. तर परत एकदा मॅडमांसाठी थँक्यू व्हेरी मच मनापासून आभार. नाही तर काही खरेदी होणार नसती नवीन वर्षाची म्हणजे टाळाटाळ करणार असतो एवढाच बाकी काय नाही. ही आठवण केली नाहीतर जानेवारीसाठी काही ना काही घेणारच असतो साडी. पण टाइम वरती असं ना टाळाटाळा आता एका टायमात 3 घेतलो तसा होणार नसतं जरा पुढे 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 पुढे. ही खरं अशी खरेदी पहिल्यांदाच झालेली आहे. आई तर खुश आहे एकदम. तुम्ही पण आमच्या म्हणजे जेव्हापासून डेली ब्लॉगिंग चालू झाला 1.5 वर्ष झालं आता त्याच्यामध्ये तुम्ही पण असं बघू नसताल आतापर्यंत असं ब्लॉग साडी येतो आईसाठीची खरेदी अशी म्हणजे एका टायमा कशी जास्त बाबूची. हा एका वेळी जास्ती सगळ्या काय. सो आता डायरेक्ट जोक जाऊया. जेवण पण आपल्या रेडी झालेलं आहे आणि आई सर जेवण वाढता तर आज अशा प्रकारची भाजी असा कसली ती आई मुगाची भाजी डाळ दुपारची ताकाची कढी आणि भात. तर येवा जेवक माझा तर जेवण रेडी आहे. अशा प्रकारे जेवण तर झालेला असा आणि आता करते मस्तपैकी ब्लॉग एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय.